आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी आदिवासी क्षेत्रामध्ये रस्ते आणि पुलांच्या दुरुस्ती कामासाठी 500 कोटींच्या कामांना परवानगी दिली, मात्र ही कामं शासनाने दिलेल्या नियमानुसार नाहीत अशी तक्रार आदिवासी विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आदिवासी विभागाच्या सचिवांकडे प्राजक्त तनपुरेंनी तक्रार दिल्यावर ही नियमबाह्य कामं थांबवण्यात आली आहेत. याबाबतीत आम्ही आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी आणि प्राजक्त तनपुरे दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूया. 31 मार्च 2022 आदिवासी विभागाकडनं रस्ते दुरुस्ती आणि पूल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली, मात्र यासाठी काही अटींचं पालन करण्यात आलेलं नव्हतं. ही बाब राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या लक्षात आली, मग तनपुरेंनी यावर आक्षेप घेतला. ही कामं शासनाच्या नियमानुसारच होत नाहीत अशी तक्रार त्यांनी आदिवासी विभागाच्या सचिवांकडे केली. अधिक चौकशीअंती ही कामं नियमबाह्य असल्याचं लक्षातही आलं. त्यानंतर आदिवासी विभागाच्या सचिवांनी या कामांना स्थगिती दिली. ही कामं आदिवासी उपाययोजना क्षेत्रात येतात की नाही हे तपासलं गेलं नव्हतं, यामुळे या नियमांचा भंग झाला. मग मान्यता देताना 2004 आणि 2005 शासन निर्णयाचं पालन झालं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.